हे नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचा हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी तुमचा कल्पक गोईजी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले. आजचा कंटेंट तुम्ही आणि आजची थंबनेल बघून तुम्ही समजलंच असेल. तर आजचा कंटेंट काय आहे, तर आपण दिवाळी, आज आहे दिवाळी, तर तुम्हाला हॅप्पी दिवाळी सगळ्या गाईज, कारण मला तुम्ही एवढा सपोर्ट केल्याबद्दल. तर आपण आता फरार खाऊया आणि फटाके वाजूया. तुम्हाला दिसेलच, तर आमच्या गावाची एक परंपरा आहे आणि तुम्हाला दिसतीलच फरार काय काय आहेत आपल्याकडे, आईने काय काय बनवलेले आहेत. तर लेट्स गो, आपण काय जास्त बोलत नाही, आपल्या आपल्या घरीकडे जाऊया. कारण माझ्या इथे तुम्हाला आवाज जास्तच येत होता म्हणून मी इकडे ब्लॉगिंगला आलो. आणि इथे लाईट पण होती किरणची, तर थँक्यू किरण. तर आपण लेट्स गो आता जाऊया आणि बघूया काय काय घरी फराला गेलेले आहेत. आणि आपण थोडेफार फटाके लावूया दिवसात, कारण आई बी आता अंघोळ करतोय. तर लेट्स सी, चलो जाते. तर मित्रांनो, आपण आता आपल्या फ्रेंड्सकडे जाऊया. माझ्या चेहऱ्यावर आता पूर्ण ब्लॅकनेस आलेला आहे आणि तुम्ही सुंदर अशी पाठ समोर दिसलेलीच आहे तुम्हाला. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता तर आपल्याला आयुष भेटलेला आहे. तर आयुष माझ्या ब्लॉगमध्ये कधीपासून येत होतं, त्याचा एक सबस्क्रायबर आहे. तर माझा मित्र आयुष आहे. हॅप्पी दिवाळी बाबा. हॅप्पी दिवाळी. तर आज नवीन ब्लॉग आहे आपला आणि आपले फ्रेंड्स आहेत. हॅप्पी दिवाळी ब्रो. हॅप्पी दिवाळी ब्रो. हॅप्पी दिवाळी. तर आज आपण गाईज जास्तीत जास्त एक्साइटमेंट करणार आहोत आणि जास्तीत जास्त फिरणार आहोत आणि प्रत्येक फ्रेंड्सला भेटणार आहोत. कारण आता स्टेटसवाली हॅप्पी दिवाळी नाही आहे, आता माझी ब्लॉगिंगवाली हॅप्पी दिवाळी आहे. तर लेट्स गो, आपण जाऊया. आणि नमस्कार मित्रांनो, आपल्याला स्वप्नेला भेटलेल्या. हॅप्पी दिवाळी स्वप्नेला. तो सकाळी कडक कडक चहा बनवण्यापासून. थँक्यू सो मच. आता आपल्या नेक्स्ट मित्राकडे भेटूया. चला लेट्स गो. हे गाईज, तुम्ही माझ्या पाठी बघितलं असेल तर श्री छत्रपती शिवाजींचा किल्ला आहे आणि एकदम अप्रतिम सुंदर असं काम केलं आहे. त्याचं नाव शंतनू, पण तो व्हिडिओमध्ये येत नाही, तरी पण मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो. तर प्रत्येक असं दिवाळीत आहे ना, आमच्या इथे गावा ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे किल्ले आणि किल्ल्यांची सजावट केली जाते आणि कशाप्रकारे छान छान असे सुंदर त्यांची मूर्ती दाखवली जाते. तुम्हाला मी दाखवतो आहे सिनेमॅटिक कशाप्रकारे त्या आहेत. बॉम्ब बघितले असेल कशा प्रकारे वाजले ते दणके वाज. तर मी थोडेफार फटाके आणलेले आहेत वाजवायला, तरी पण मला आता जस्ट फरार पण खायचं आहे आणि मित्रांकडे पण जायचं आहे. तर लेट्स गो. जास्त काही मी बोलत नाही आणि तुम्हाला दाखवतोय आपली इथली दिवाळी कशी प्रकारे साजरी होते, तुम्हाला ते दिसेलच व्हिडिओमध्ये. आणि आज काहीतरी बरंच मी करणार आहे. लेट्स गो गाईज. हॅप्पी दिवाळी गाईज. ऑल बेस्ट यू. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ मैं पिघल गया. बाबू तुम्हाला सध्यापुरतं मी जाऊन येतो, बाय बाय. तर फायनल गाईज, माझी ब्लॅक बिलो आलेली आणि हर्षद बाईक चालवत आहे. तुम्हाला शॉर्ट्स दाखवत आहेच मी, तर कशा प्रकारे. हे गाईज, तर आपण आता चाललेलो आहोत आत्याकडे. तर बघूया तिकडे प्रकारे कशाप्रकारे दिवाळी साजरी होते. तर आदळी काहीतरी फटाकेच वगैरे आणलेले आहेत, तर जाऊया. मी जास्त काही बोलत नाही, तर आपण जातोय तिकडे.
फायनल गाइज आपण कासावर पोहोचलेलो आहे आणि ब्लॅक बिलो तिथे पार्क केलेले आहे, तर आपण आपले इथे फ्रेंड्स भेटतात ते बघू द्या. तर हॅपी दिवाळी आत्या, हॅपी दिवाळी. हां तर तिथे आहे, तर दिसणार नाही तुम्हाला, तर जाऊया आपण. तर हे त्याने फटाके आणलेले आहेत, तर हे भिंगरे आहेत तुम्ही बघू शकता, आणि याच्यामध्ये फुलबांजे आहेत, आय मीन रॉकेट आहेत, फुलबांजे नाहीत. समज रे हो हे बघा कुठला आहे रॉकेट, स्टार्टेड फ्रॉम वर्क बॉम्ब्स, बॉम्ब रॉकेट आहे, तुम्ही हे बघू शकता बॉम्ब रॉकेट. बेटे ओ बेटे माज कर दी, हां माज कर दी वा बेटे वा. हे करू नका कारण हे जाम रिस्की आहे, तुम्हाला हे करायला नाही पाहिजे. होय की मला प्रॅक्टिस आहे, तर माझ्या रिक्सवर मी करतोय. ओ कसला गेला रे वरती भगिन. आपल्या आत्याने एकदम छान असा सुंदर फरार दिलेला आहे, तुम्हाला दाखवलेच फोटोज काढून, आणि आपल्यासमोर पप्पा आहेत. हॅपी दिवाळी पप्पा, हॅपी दिवाळी हर्षद, आणि हॅपी दिवाळी सशू. तर सशू दिसला, सशू एकदा हाय कर माझ्या चॅनलला. तर आता आपण फरार खाऊया, जास्तच मी ब्लॉगिंग करतो, तर फरारामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो फरारामध्ये आहे बेसनचा लाडू, आणि एक नानकट, आणि एक हा ह्या रव्याचा लाडू, आणि एक चिवडा आहे, आणि एक शंकरपाले आहेत, आणि एक करंजी आहे, आणि आपली मेन पसंत चीज चकली ती आहे. तर आपण आता खाऊया तुम्हाला. फायनली गाईज आपल्याला आत्याने कशाप्रकारे फरार करून दिलेला तर बघितलास, चकली करंजी आणि लाडू, बेसनचा लाडू, रव्याचा लाडू. तर थँक्यू सो मच आत्या, तर एकदा माझ्या चॅनल हाय कर. हां चला आता आपण भेटूया डायरेक्ट गावामध्ये. तर फायनली गाईज मी आता घरी आलेलो आहे आणि माझा ब्लॉग एंड करायचा टाईम झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल आणि मला पण जामच आवडली, कारण इथे तिथे फिरायला खूप मजा आली आणि सगळ्या फ्रेंड्सला भेटायला भेटलं. तर तुम्हाला मी ते दाखवलंच व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आता फिराल बाय, आपण भेटतो नेक्स्ट कंटेंटमध्ये.